विरोधी माझी अपेक्षा होती की विरोधी पक्षाचे लोक उत्तर ऐकायला थांबतील, हिम्मत करतील, परंतु त्यांनी पळ काढला. इतक्या लक्षवेधी प्रश्नोत्तर आणि इतर जे काय इतर आयुध्यांच्या माध्यमातून जे काय कामकाज झालेलं आहे हे कामकाज अगदी विक्रमी आहे. एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम झालंय. मी म्हणतो या राहुल गांधी यांना एक दिवस त्यांनी फक्त त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यांनाच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने मगाशी जसं विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते होते, गटनेते होते, इतरही काही महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते आणि त्यांनी खरं म्हणजे आपण अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याचा जसा अधिकार विरोधी पक्षाचा असतो तसंच आपला त्याला उत्तर देण्याचा अधिकार देखील सत्ताधाऱ्यांचा असतो. आणि त्यामुळे जी चर्चा होते त्या चर्चेच्या अंती जे काय आपण या शासनाच्या माध्यमातून निर्णय घेत असतो आणि ते निर्णय समाजापर्यंत राज्यातल्या जनतेपर्यंत जात असतात. आणि त्यामुळे विरोधी माझी अपेक्षा होती की विरोधी पक्षाचे लोक उत्तर ऐकायला थांबतील, हिम्मत करतील, परंतु त्यांनी पळ काढला. त्यांना ऐकायचं त्यांना धाडस नाही, तुमचं आहे टेन्शन नाही. हा बिलकुल. आणि त्यामुळे मी मनापासून अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देतो कारण काही लोक आपल्याकडे आले होते सस्पेन्शन करून घ्यायला. आणि खरं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने अध्यक्ष आणि या सभागृहाचं जे काही पावित्र्य आहे आणि अध्यक्षाची जी काही परंपरा आहे, जे काम आहे आणि आपला जो काही गेल्या आपल्या अधिवेशनापासून म्हणजे आपण अध्यक्ष झाल्यापासून जो आपला परफॉर्मन्स आहे, जे कामकाज झालेलं आहे, हे कामकाज खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे गेल्या 2.5 वर्षाचं कामकाज आपण पाहिलं आणि हे आपल्या 7-8 महिन्याचं कामकाज जर पाहिलं तर प्रत्येक अधिवेशनामध्ये इतक्या लक्षवेधी प्रश्नोत्तर आणि इतर जे काय इतर आयुध्यांच्या माध्यमातून जे काय कामकाज झालेलं आहे हे कामकाज अगदी विक्रमी आहे. आणि त्यामुळे या सभागृहातल्या सदस्यांना देखील त्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. आज किती लक्षवेधी होत्या? 42 लक्षवेधी होत्या. आणि अशाच लक्षवेधींची जी काही संख्या आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने जो सदस्य लक्षवेधी मांडतो त्याचा प्रश्न लागतो, इतर आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतो, त्याच्या मतदारसंघात देखील त्या चांगला संदेश जात असतो आणि त्या ठिकाणी सगळी जी काही यंत्रणा आहे यंत्रणा देखील कार्यान्वित होत असते. त्यामुळे नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून त्याला त्याचा फायदा होत असतो. आणि म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी जी काही मगाशी जी SOP आपण आचारसंहिता जी आपण या ठिकाणी लावणार आहोत या आचारसंहितेप्रमाणे भविष्यामध्ये सगळेच लोक आपण वागणार आहोत. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की गेले अनेक दिवस किती अधिवेशनं झाली आपली, या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे या सभागृहामध्ये आल्यानंतर आपलं कामकाज होतं, आपल्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि त्यानंतर या ठिकाणी त्या सदस्याला देखील आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांना न्याय देण्याची संधी मिळते. परंतु काही लोकांना या ठिकाणी फक्त सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग न घेता पायऱ्यांवर थांबून या ठिकाणी काहीतरी वेगळं करायचं आणि स्टंट करायचा याच्यामध्येच काही लोक मशगूल असतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेले अनेक दिवस आपण पाहिलं, अनेक अधिवेशन आपण पाहिली, या ठिकाणी त्यांच्याकडे काही दुसरे मुद्देच नाही आहेत. मला वाटतं 2-3 मुद्दे आहेत आणि त्या 2-3 मुद्द्यांच्या व्यतिरिक्त चौथा मुद्दाही नाही. आणि इतके दिवस आपण हे जे काही आम्ही आपल्या सगळ्या सदस्यांनी अतिशय पेशन्स ठेवले, संयम ठेवला. शेवटी आपण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, परंतु शेवटी प्रत्येक विषयाला एक काहीतरी मर्यादा असते आणि मर्यादा
शेवटी कोणीही मर्यादा एक टॉलरेट करण्याची सीमा असते, मर्यादा संपल्यानंतर या ठिकाणी आपण ते सहन करता येत नाही. आणि म्हणून तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय चांगला आहे, आणि त्यासाठी इतके दिवस त्यांनी जे केलं आणि त्याला फक्त एक दिवस आपल्या लोकांनी उत्तर दिलं, एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम झालंय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सावरकरांचा वारंवार अपमान या ठिकाणी राहुल गांधी यांनी केलेला आहे, आणि राहुल गांधी आणि आजही त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलाय. खरं म्हणजे सावरकर हे फक्त आपल्या महाराष्ट्राचं नाही देशाचं दैवत आहे, आणि देशाचं दैवत असताना त्यांनी ज्या काय मरण यातना भोगल्यात, काळ पाण्याचा जेल भोगलाय, त्या ठिकाणी ते आपला कोलू त्याच्यावर घाण्यावर त्यांना जुंपलंय, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या हाल अपेष्टा ज्यांनी भोगल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी म्हणतो या राहुल गांधी यांना एक दिवस त्यांनी फक्त त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं, आणि एक दिवस त्यांनी एक दिवस नाही अर्धा एक तासात त्याला घाण्याला जुंपलं तर त्यांना कळतील त्यांच्या यातना काय, त्यांच्या वेदना काय. आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि मी तर आपल्याला सांगू इच्छितो की या सदस्यांनी जे एक दिवस केलं त्याचं त्याच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी हा संताप आणि हा राग जी चीड येण्याचं कारण काय हे देखील आपण तपासलं पाहिजे. वारंवार तुम्ही जर त्यांचा अपमान कराल देशभक्ताचा स्वातंत्र्यवीराचा, आणि आजही मला वाटतं त्यांनी म्हटलेलं आहे की माफी मागायला मी सावरकर नाहीये, म्हणजे सावरकरांना तुम्ही काय समजता. आणि म्हणून त्यांना त्याची सजा मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर सगळं झाल्यानंतर काल त्यांनी मोदी साहेबांच्या बद्दल जे वक्तव्य केलं, मोदी साहेबांच्या बद्दल जे वक्तव्य त्यांनी केलं हे देखील या ठिकाणी, आणि जे मोदी साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलं त्यांना त्यांनी कोर्टाने सजा दिलेली आहे, 2 वर्षाची सजा दिली. आणि मला वाटतं त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला त्यांना त्या कायद्याप्रमाणे आपण काय वेगळं केलेलं नाही. आता कामाला वाटलं काय पहिलाच काय यांना निलंबित केलंय, माहिती घेतल्यानंतर हा कायदा काँग्रेसनेच केला बरोबर ना, मनमोहन सिंग असताना. आणि यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये 10 जुलै 2013 निकालानुसार तो कायदा झाल्यानंतर या कायद्यामुळे आणि या नियमामुळे खासदार लालू प्रसाद यादव निलंबित झाले, त्यांना डिस्क्वालिफिकेशन झालंय, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता झाल्यात, काँग्रेसचे खासदार रशीद मसूद झालेत, जदयूचे खासदार जगदीश शर्मा झालेत, राष्ट्रपतीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल झालेत, भाजपचे आपले आमदार आशा राणी झाल्यात, सुरेश हळवणकर, बबन बरेचसे लोक झाले त्याच्यामध्ये बोलब. आणि म्हणून त्यावेळेस कोणी निदर्शन अशी केली नाहीत, त्यावेळेस लोकशाही खतरे में नव्हती का. आणि म्हणून आज आपण ज्या राहुल गांधी यांनी फक्त पंतप्रधानांचा अपमान नाही केला अध्यक्ष महोदय, त्यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे, ओबीसी समाजाचा अपमान केलाय. आणि म्हणून त्यांचा निषेध या ठिकाणी करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून आज त्यांनी देव मी माहिती घेतल्यानंतर या काय हा निर्णय झाल्यानंतर एक ऑर्डिनन्स काढला होता कायदा करण्यासाठी, तो यांनीच फाडला, राहुल गांधींनीच फाडला. आणि त्यावेळेस मला वाटतं पंतप्रधान मनमोहन सिंग होते, मनमोहन सिंगाने त्यांनी सांगितलं हे क्या मूर्खपणा आहे आणि तो फाडून टाकला. आणि असाच कायदा ईडीचा कुणी केला होता नाही ते चिदंबरम, आणि म्हणजे त्याच्यात आपल्याला जायचं नाही. परंतु आज आपल्याला मी सांगतो की या राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे, आणि न्यायालयाने शिक्षा दिल्याप्रमाणे जे कायद्यामध्येच आहे त्याची अंमलबजावणी लोकसभेने केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी त्यांना आणि आता आजही ते त्याच पद्धतीने जर बोलत असतील तर मला वाटतं या महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरून देखील देणार नाही, अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे.
आणि म्हणून मी या सभागृहामध्ये त्यांच्या बाहेर मी आणखी बोलू शकतो, पण या सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य परंपरा राखून मी त्यांनी या आदरणीय प्रधानमंत्री महोदय आणि समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी अध्यक्ष महोदय करू इच्छितो।